शिवचरित्रातील अफजलखान वध या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्ण अध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावरती येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकताच शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आपण जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल कोणत्या खास बाबी ट्रेलरमधून समोर आल्या आहेत. त्या काळी विजापूरच्या दरबारात मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा अशी वल्गना करत अफजलखानानं शिवरायांना जिवंत किंवा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. कारण शिवरायांच्या शक्ती आणि बुद्धी चातुर्याचा धसका आदिलशाही राजवटीनं घेतला होता. ट्रेलरच्या पहिल्या पडावात स्वराज्यावर चालून आलेला अफजलखान प्रचंड फौजफाटा आणि युद्धसामग्रीच्या बळावर त्याच्या सैन्यानं जनसामान्यांच्या मनात माजवलेली दहशत, याचसोबत चहूबाजूंनी पेचात पडलेली रयत ही झलक आपल्याला पाहायला मिळते. मात्र ट्रेलरच्या दुसऱ्या पडावात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवी सरदार आणि झुंजार मावळ्यांच्या साथीनं अफजलखानाला ठार करण्यासाठी योजलेला गनिमिकावा आपल्याला पाहायला मिळतो. तर सर्वात शेवटी छत्रपतींचं रौद्र रूप सुद्धा समोर येतं. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भलामोठा फौजफाटा घेऊन सर्वच तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. कारण तिथेच त्याची कबर खोदली गेली होती. खानाला शिवरायांच्या संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जरासुद्धा कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन शेर शिवराज या चित्रपटाच्या ट्रेलरमधून घडतं. यासोबतच त्या काळातील सामाजिक राजकीय वातावरण नेमकं कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा चित्रपटातून होणार आहे, आणि हे आपल्याला ट्रेलरमधून लक्षात येतं. शेर शिवराज चित्रपटातील शिवस्तुतीपर पोवाडे आणि अंगावर रोमांच उभं करणारं संगीत चित्रपटाच्या कथेबद्दल औत्सुक्यही निर्माण करतं. शेर शिवराज या चित्रपटात अभिनेते चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफजलखानाच्या व्यक्तिरेखेत मुकेश ऋषी, त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, वर्षा उसगावकर, समीर धर्माधिकारी, मृण्मय देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मणकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर, ईशा केसकर, ऋषी सक्सेना अशा कलाकारांची तगडी फौज आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा मंडळी, शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर आपण पाहिलात का आणि तो आपल्याला कसा वाटला नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.